मुळामध्ये असं आहे की लोकशाहीचा निवडणूक खूप प्रक्रिया त्या ठिकाणी. मी जे काम केलं ते काम लोकांच्या समोर त्या ठिकाणी आहे. त्या कामाच्या जोरावर त्याच्यापेक्षा जनसंपर्काच्या जोरावर मी समाजकारण राजकारण करत असतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पराभव झाला. पण एकंदर राज्याचं चित्र आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे आमदार मोदी किंवा निवडणुकीतील अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु आज ती परिस्थिती झाल्याजवळजवळ 223 दरम्यान जवळजवळ हे सर्व आमदार महायुतीची निवडणूक आणले आहे. तोच ट्रेंड सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी जो राहिला तो ट्रेंड याही भागामध्ये राहिला. ते कारण त्या ठिकाणी असू शकेल. त्यांनी कामाला सुरुवात केलं. मी आज जे लोक मला भेटले त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या. मी तुमच्या पाठीशी आहे. आणि शेवटी असं आहे की ज्या लोकांनी आपल्याला आत्तापर्यंत समजून दिली त्या जनतेला वादा सोडून चालत नाही. म्हणून आपण समाजकारणातून राजकारणातून त्या सर्व जनतेची सेवा आपण चालू ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये खंड कुठला राहणार नाही. आणि मी जे मला काय सकाळी लोक भेटायचे आजही बरेच लोक भेटायला आले, नाराज लोक झाले होते, त्यांच्याशी बोललो मी त्या ठिकाणी. सर्वजण म्हणतात की आम्हाला हे शॉकिंग आहे. मी त्यांना सांगितलं की शेवटी ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. दरम्यानच्या काळामध्ये पक्षाच्या वतीने BC घेण्यात आली. ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी पराभवाला सामोरं आलो त्यांच्याशी आमची लीगल सेलची काही मंडळी BC माध्यमातून बोलली. त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या, काही त्या ठिकाणी कल्पना दिल्या. आणि त्याप्रमाणे मी बघितलं त्या BC की सर्वच ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारचे निकाल लागले, अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी व्यक्तिशा सांगतो की मी गेले 1.5 महिन्यामध्ये असताना त्या ठिकाणी सर्व लोकांचा प्रतिसाद, महिलांचा प्रतिसाद, त्याचप्रमाणे तरुणांचा प्रतिसादपेक्षा चांगला होता. लोकांची उपस्थिती, प्रचार सभा चांगल्या प्रकारच्या झाल्या. आणि त्यामुळं निश्चित चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण होत. मध्ये असं आहे की EVM बाबतीमध्ये संशय निश्चित आहे. किंवा EVM बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झालेली आहे. आजही कार्यकर्ते मला भेटतात, ते सांगतो की आमच्या गावात आम्ही एवढं काम केलं. किंवा मी स्वतः मतदारसंघामध्ये फिरलो मतदानादिवशी. त्यावेळेचा बूथवरचा जो उत्साह होता किंवा कार्यकर्त्यांची जी लग्न होती ती मला जाणवली की जी समोरच्या बाजूला नव्हती. परंतु मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की पराभव शेवटी पराभव असतो. त्यामुळं त्याचं खापर कुणावर फोडावा अशा प्रकारची प्रश्न. पण पक्षाच्या वतीनं मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल यांच्या माध्यमातून जर काही त्या ठिकाणी न्यायाने लढाई असेल तर तो सर्व वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. माझ्या माहितीप्रमाणे खासदार संजय राऊत साहेबांनी याबद्दल काहीतरी दुपारी व्यक्त केला असं माझ्या कानावर आलं. पण मी गडबडी म्हणून त्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.